Hey, guitar, bassoon, drum.
रूप पाहता रूप पाहता Yeah.
धर्माचे पालन Hey, hey.
Thank you.
धर्माचे पालन, धर्माचे पालन करणे पाखंड खंडन विको कमी कर लेवल पहिल्यासारखं कर, ह्याची आम्हा करणे काम बीज थोडासा विको राहू द्या, बीज वाढवा विनाम बस, तीक्ष्ण उत्तरे हाती घेऊन बाण फिरे, ह्याची आम्हा करणे काम बीज वाढवा विनाम, नाही भीड भार तुका म्हणे साना थोर, याची आम्हा करणे काम बीज वाढवा विनाम, नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा सोपान देवा, मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी आद्यत्रय जननी देवांची, श्री गुरुचरण सरोज रजनी जमन मुकुर सुधारी, बरन रघुबर बिमल जसो जोदायक फलचारी, बुद्धिहीन तनु जानिके सुमिरो पवन कुमार, बलबुद्धि विद्या देव मोहि हरौ कलेश विकार, महिम्न पारंते परम विदिशो यद्य सदृशी, स्तुतिर ब्रह्मादीनामपि तदवसन्नास्त्वयि गिरः, अथावाच सर्वस्वस्वमति परिणामावधि गृणन्, ममापेश स्तोत्रे हरणिरपवाद परिकरः, मस्तक माझा पायावरी या वार करी संतांच्या, विठाला विठाला धर्माचे पालन करणे पाखंड खंडन, याची आम्हा करणे काम बीज वाढवा विना। अच्छा पवित्र कीर्तन सेवेसाठी स्वराचा आवाज कमी करा, जो अभंग आपण घेतलाय निवडलाय, वारकरी संप्रदायाच्या कलशस्थानी विराजमान असणार जगद्गुरु श्री तुकाराम महाराज, आणि तुकाराम महाराजांच्या अभंग गाथेमधला अतिशय महत्वाचा चार चरणाचा चार कडव्याचा साधू संतांच्या जीवनातला धर्म कोणता आहे याचं वर्णन करणारा अभंग आहे। आपण त्या अभंगाचं गोड चिंतन 11 वाजेपर्यंत पाहणार आहोत, पैकी अल्पसा पर्याय आहे आपल्या या पवित्र अशा यक्तुनी गावाला। गेल्या 50 वर्षापूर्वी लागलेलं हे रोपटं आणि त्याचा हा स्वर्ण महोत्सवी वर्षाचा सप्ताह या ठिकाणी चालू आहे। 12 वर्ष तपपूर्ती राहते, 25 वर्षाचा रौप्य महोत्सव आपण करतो, आणि 50 वर्षाच्या सप्ताहाला स्वर्ण महोत्सवी असं नाव आहे। सोन्याचं स्वरूप राहतं, पंढरी स्वरूप राहतं, जसा पंढरीतला कार्तिकीचा सोहळा, आषाढीचा सोहळा, ज्ञानोबऱ्यांच्या कार्तिकी वद्यवारीचा सोहळा, तुकोबऱ्यांच्या देहूचा सोहळा, पैठणच्या नाथषष्ठीचा सोहळा, काही सोन्याच्या प्रकारानं सोन्यानं नटवला जातो, सोन्याच्या स्वरूपा राहतो, सोनियाचा दिन वाजू अमृते पाहला, असा अमृताचा दिवस सोन्याचा दिवस आपल्या यक्तुनी गावाला उजाडलेला आहे। आणि 50 वर्षापूर्वी लागलेले हे रोपटं वैकुंठवासी ब्रह्मलीन सद्गुरू आपल्या सगळ्यांचे श्रद्धास्थान काका महाराज काकासाहेब महाराज यांच्या प्रेमपूर्वक आशीर्वादातून त्यांच्या या समाधी मंदिरापुढे आपण प्रतिवर्षी थाटामाटामध्ये महाशिवरात्रीच्या पर्व काळामध्ये हा गोड असा सप्ताह चालवता, आणि त्या सप्ताहाला 50 वर्ष पूर्ण होत असताना स्वर्ण महोत्सवी वर्षाच्या सप्ताहाचं नियोजन गेल्याच वर्षी झालं होतं। आपण सगळी मंडळी माझ्याकडेही आली होता आणि सगळ्यांच्या तारखे आपल्याला योगायोगानं संभाजी महाराज बाणुसे यांच्या माध्यमातून आपण सगळे ग्रामस्थ माझ्याकडे आले होते, आणि त्याच वेळेला आपण विशाल महाराज असतील, ढोक महाराज असतील, घोले बाबा असतील, आदी करून पुरुषोत्तम महाराज पाटील असतील, या सगळ्यांच्या तारखी त्यावेळेला आपण घेतल्या होत्या। आणि त्या दृष्टीनं पुनश्च एकदा सगळ्या गावकऱ्यांनी विनंती केली की तुम्ही पण एक सेवा आम्हाला द्या, आणि त्याच वेळेला ही सेवा माझ्या पत्रामध्ये 1 वर्षापूर्वी आपण सर्वांनी लिहून दिलेली आहे, आणि त्याला अनुसरून आज या सप्ताहामध्ये या सप्ताहाला गुरुवर्य ज्यांच्याकडे मी शिक्षण घेतलं असे आमचे गुरुवर्य रखमाजी महाराज नवले
गुरुवारी कृष्णाजी महाराज नवली यांचा आशीर्वाद आहे, अण्णांचा काल आहे, उद्या महाराज पण येणार आहेत भेट द्यायला, असा हा संतांचा मागोवा घेणारं गाव आहे. तसं चौथं कीर्तन आहे गावात, माझं 2-4 कीर्तनं झालेली आहेत. या सप्ताहामध्ये सुद्धा एक मंदिरात कीर्तन झालं होतं पाऊस आला म्हणून, पुन्हा 1-2-3 कीर्तनं श्राद्धाची मधलीही झालेली आहे. आणि त्या संबंधातून याही वर्षी सुवर्ण महोत्सवी सप्ताहात सुद्धा तुमचं कीर्तन असावं असा अट्टहास ग्रामस्थांचा, तरुणांचा, कार्यकर्त्यांचा झाला. आणि कमिटी मंडळाने ही सेवा माझ्या पदरामध्ये घातली आणि सगळ्या तरुणांनी आग्रह केला की बाबा तुम्ही आलं पाहिजे. आणि या दृष्टीनं आज पुन्हा एकदा आपल्या एकटुनी गावाला या सुवर्ण महोत्सवी सप्ताहातलं हे कीर्तन करण्याचं नियोजन माझ्या वाट्याला आहे. अतिशय सुंदरसं वातावरण कार्यक्रमासाठी उपलब्ध आहे. महाराष्ट्राच्या गायन क्षेत्रामध्ये ज्यांनी पहिली चाल गायली, भजन केला, श्यामजी बंडोपंत महाराज खामकर गुरुजी, त्यांच्या मागं चाल म्हटलेले हरिभक्तपरायण आमचे गुरुबंधू संजय महाराज नवपुते, या भागातील नवे महाराष्ट्रामध्ये ज्यांचा आवाज आवडीचा आहे, आमच्याच संस्थेचे गुरुबंधू सोपान महाराज नवपुते, आमचे दुसरे भानुशे महाराज, अगदी दोघं बंधूच आहे संभाजी महाराज, आणि दोघाही भानुशे महाराज दोघंही अतिशय गोड आहेत. त्यांच्याकडे ज्ञानेश्वरी पारायणे हे मृदंग वाजवतात, गावाची सेवा करतात. एवढ्या गावातल्या महाराजांना लवकर आपलंसं करत नाहीत लोक. तुम्ही दोघं भाग्यवान आहेत, नाही तर आम्हाला आता आमच्या गावचा गडी आलेला आहे, त्याला विचारा, लई आग्रह करावा लागतो तेव्हा लोक ऐकतात. तुमचं भाग्य आहे. दोघाही आमच्या भानुशी बंधूंना वंदन करतो, महाराजांनाही वंदन करतो. तदनंतर आमचे सोपान महाराज, संजू महाराज, नवनाथ महाराज, विष्णू महाराज, तायडे महाराज, रोहिला गडकर, आपण याच्यातली पंकज महाराज, बरीचशी नावं आहेत. मला सगळ्यांची नावं माहिती नाही, पण सगळ्यांच्याबद्दल प्रेम आहे. आमच्या संस्थेतली ही छोटी मोठी गुरुवाऱ्यांकडे शिकणारी साधक मंडळी, या सगळ्यांना वंदन. दोनही मृदंगाचार्य, संभाजी महाराज भानुसे आपल्या गावचं भूषण आहे. दोघाही महाराजांनी नाव बनवलेलं आहे. महाराज कीर्तनकार आहेत, महाराज पखवाज वाजवतात. संभाजी महाराजांना माझं वंदन. समोरून हरिभक्तपरायण अर्जुन महाराज गोडसे आमच्याच संस्थेचे आहेत, गोड पखावज वाजवतात, अण्णांचे आवडीचे वादक आहेत. अर्जुन महाराजांनाही वंदन. दुसरे आमचे आमच्या अण्णांना महाराजांना ज्यांची कथा आवडते, असे गोड कथाकार, मला वाटलं आता तुम्ही गेले परत कशाचं येता, पण तुमचं प्रेम आहे माझ्यावर. म्हणजे भागवत महाराज, माझंच त्यांच्याकडे जाणं होत नाही, पण ते माझ्यावर प्रेम करतात, माझंही तुमच्यावर आहे. मला यायचं होतं कथेला, पण कशाचे आमचे कीर्तनं सुदृढ देत नाहीत आम्हाला. भागवत महाराज कालवांडे अतिशय गोड वाणी आहे, समृद्ध वाणी आहे, चिंतन चांगलं आहे, समाजाला चांगल्या भागवताची गरज आहे. आणि ते भागवत, वारकरी पंथाचं भागवत समाजापर्यंत नेण्याचं काम महाराज करतात. भागवत महाराजांना वंदन. आपण बसलेली व्यासपीठावरले आमचे गणेश महाराज असतील, आमच्या संगतीतले काही मंडळी असतील, आमच्या गावचे जगू आहेत 1,625, त्यांचे पण पाहुणे आजचे, ज्यांनी सौजन्य घेतलेलं आहे. सोपानराव भाऊसाहेब सपकाळ, बरोबर ना, सोपानराव भाऊसाहेब सपकाळ, त्यांची 2-3 मुलं काही संभाजीनगरला कामासाठी आहेत, चांगली नोकरीला आहेत. या सगळ्या मुलांनी, त्यांच्या परिवारांनी आज खूप सुंदर योगदान दिलं. आल्यापासून स्वागत करतायत. या सगळ्या बंधूंना, त्यांच्या परिवाराला धन्यवाद देतो, मातांना धन्यवाद देतो. आणि त्यांनी आल्यापासून स्वागत केलंय. आमचे जगुशेठ असतील, त्यांना वंदन. आधी करून आपण सगळी ग्रामस्थ मंडळी जी आहात, खरंच स्वागत फार सुंदर आहे. या मुलींनी जे डोक्यावरती टोप घेऊन महाराजांचं स्वागत केलं, अगदी गोड असं वाटत होतं की तिकडंच राहावं त्या स्वागतामध्ये. इतकं सुंदर, अगदी सुंदर बनवलंय तुम्ही. प्रत्येक महाराजाची क्लिप हा फेसबुकवाला, व्हॉट्सअपवाला, आमचा यूट्यूबवाला बनवतो, त्यावेळेला मी पाहत राहतो, ते महाराज मला टाकतात. अतिशय गोड स्वागत. कीर्तनकाराला असं आणलं, मग त्याचा थकवा निघून जातो. तो कितीही प्रवास करून आलेला असला तर त्याला वाटतं आता लोकांनी फुलं टाकली म्हटल्यावर जोरात कीर्तन करावं लागेल. दमलेला असला काय, प्रवासाने व्याकुल झालेला असला काय, पण तुमच्या स्वागतामुळे, तुमच्या प्रेमामुळे त्याला पुलकित होता येतं, त्याच्या आनंदाला पारावार राहत नाही. आणि ते काम तुम्ही करताय. सगळ्या माझ्या बहिणींनी या ओवाळणी केली, आम्हाला घेऊन आले. सगळ्या स्वागत करणाऱ्यांना धन्यवाद. गावातील तरुण मंडळीसाठी विशेष धन्यवाद. गावातल्या तरुणांनी हा सप्ताह एवढा मोठा बनवला. महाराज हे सोपं काय सप्ताह करणार, आपण सुवर्ण महोत्सवी सप्ताह करायचा, पैसे महाराज वर्गणी नारा कठीण झालंय. फार सिंहाच्या नाकातला केस काढणे इतकं अवघड आहे आता ते, पण ते तुम्ही तरुणांनी पेलवलं. बुवा जोरात एकदा टाळी वाजवा तरुणांसाठी. वा वा, सगळ्या तरुणांना आमचा मानाचा मुजरा. छत्रपती शिवाजी महाराजांसारखी, शंभू बाळासारखी, अगदी तुम्ही या कामासाठी ओतून दिलंय. एक तुनीचं नाव, एक तुनी गावाचं नाव आमच्या महाराष्ट्रात गाजलं पाहिजे. आमचा 50 वर्षाचा सप्ताह भारत देशापर्यंत गेला पाहिजे याची दखल घेत
सगळ्या तरुणांनी हा मंडप म्हणा, सौजन्य म्हणा, कीर्तनाचा खर्च म्हणा, सगळं नियोजन म्हणा आपण पेललेलं आहे. सगळ्या तरुणांना कोटी कोटी वंदन करतो. सगळे तरुण माझेच आहेत. तरुणाबद्दल मी बोलणारा महाराज आहे, पुढं कीर्तनातही सांगणार आहे. सगळ्या तरुणांना वंदन. दोनही शूटिंगवाले चॅनलवाले आहेत, दोघांनाही माझं वंदन. सिस्टीम अतिशय चांगली आमची, मस्त आवाज दिला आहे. सिस्टीमवाल्यांना वंदन. भालदार चौबदार विनेकरी ग्रामस्थ माता मावल्या पुरुषवर्ग विनेकरी बहुतेक कुणी राहिलं नसेल आता, सगळ्यांची नावं घेतली अशी समजतो. एखाद्या प्रतिष्ठित माणसाचं नाव राहण्याची शक्यता आहे, पण आपल्या काका महाराजांच्या नावात, आपल्या सप्ताहाच्या नावात आपली सगळ्यांची नावं असतात. पंढरीसारखं स्वरूप आपण एक तुनीला आणलं. एक तुनी नाही तावगी दुमदुमली पंढरी, असंच एक तुनी गाव झालंय. या सगळ्या गावाला मातांना ज्यांनी ज्यांनी सहकार्य दिलंय, चटई उचलण्यापासून झाडून घेईपर्यंत, पंगत गालेपर्यंत, सौजन्य देईपर्यंत, आपल्या जीवनातला पैसा तन मन धन देऊन या कार्यक्रमाला ज्यांनी ज्यांनी सजवलंय, सगळ्यांना वंदन करतो. एकाचंही नाव राहिलं नाही असं समजतो. अभंगाला कीर्तनाला सुरुवात करतो. एक वर्षभर तुम्ही आजचं कीर्तन विसरणार नाही, इतकं सुंदर कीर्तन आहे. फक्त एक काम करा, सर्वांगाचे कान करून ऐका. म्हणजे मालवाडीची काही मंडळी, रोहिलागडची काही मंडळी, पलीकडून आता बरीच परिसरातली थापटीची काही मंडळी या भागातून जमा झालेली आहेत. भरपूर फोन आलेले आहेत. सगळ्यांना वंदन करतो. अभंगाला कीर्तनाला सुरुवात करतो. एकच विनंती आहे छोटीशी, हाताने टाळी काही वाजू नका. मुखान विठ्ठल वाजवा, मुखान विठ्ठल विठ्ठल म्हणा, हाताने टाळी वाजवा. आणि एक सव्वा तास, 11:01 सुद्धा नाही, रात्री उशीर झालेला आहे मला जाण आहे, आज नाही, 11:01 सुद्धा नाही, 11:00 बरोबर तुम्ही निघालेली असाल इथून, असं कीर्तन आहे. फक्त एक काम करा, सर्वांगाचे कान करून ऐका. विठ्ठल विठ्ठल अभंगाच्या कीर्तनासाठी निवडलाय, बहुतेकांच्या पाठात नेहमी ऐकण्यामध्ये आहे, नेहमी म्हटला जातो भजनामध्ये, सोपा वाटतो लोकांना. पण सोप्या अभंगाकडे आपल्या अर्थाचं दुर्लक्ष राहतं. हरिपाठ पाठ आहे, पण त्याच्या अर्थाकडे कोणाचं लक्ष नाही. अभंग काही पाठ आहेत, पण त्याचे अर्थ आपल्याला माहिती नाहीत. हा जो अभंग आहे हा साधू संतांच्या जीवनातल्या धर्माचं वर्णन करणार आहे. याची आम्हा करणे का बीज वाढवावे नाम, साधूचा धर्म सांगितलेला आहे याच्यात. साधूचा कोणता धर्म आहे, देवाचा कोणता धर्म आहे, आणि तुमचा माझा कोणता धर्म आहे याचं वर्णन. यदा यदा ही धर्मश ग्लानिर्भवती भारताभ्युत्थानम धर्मश तदात्मानं सृजाम्यं परित्राणाय साधूना विनाशाय च दुष्कृता धर्मसंस्थापनार्थाय संभवामी युगे युगे. प्रत्येक युगात, प्रत्येक अवतारात भगवंतानं जो जन्म धारण केलाय, अवतार धारण केलाय, तो फक्त याच्यासाठीच. जब जब होई असं म्हणताना विको द्यायचं मला लांब. जब जब होई धर्म की हानी पाधव असुर अधम अभिमानी राम सिया राम जे जे राम. काय बोलायचं काय सांगितलं? ज्या ज्या वेळेला साधू संताला संकट आहे, ज्या ज्या वेळेला धर्मावर ग्लानी आहे, दुष्ट माजले, त्या त्या वेळेला भगवंतानं अवतार घेतले. देवाचा जो अवतार आहे तो भक्तासाठी आहे, देवाचा जो अवतार आहे तो दुष्टासाठी. एकतर दुष्टाचं निर्दलन करतो, नाही तर मग भक्ताचं रक्षण करतो. भक्ता राखी पायापाशी दुर्जनाशी संहारी, म्हणजे देवाचा अवतार एकतुनी कर, एकतर सज्जनासाठी आहे नाही तर मग दुर्जनासाठी. याच्या पलीकडे देव काही कामाचा नाही. देव अवतार घेतो. भक्ता कारणे येणे घेतली से आळी, कशासाठी घेतो? दहा गर्भवास सोसिले वनमाळी हृदयी धरुणी तुम्ही यासी खेळावया हो माझ्या कानाची
नाव भरी घ्याव माझ्या कानाची. कशासाठी चालली ती प्रमाण? का म्हणतोय आपण एवढ्याच चाली? एकतर भक्ताचं रक्षण करतो, नाही तर मग दुष्टाचं निर्दळन करू. कंस मामा मारतो, रावण मारतो, भारताचं रक्षण करतो, ओ विभीषणाचं रक्षण करतो. मग मत्स्य घ्या कुर्म वराह वामन जना, जेवढे अवतार देवाच्या अवताराचं कारणच आहे, एकतर धर्माचं रक्षण, साधूचं रक्षण, दुष्टाचं निर्दळन, म्हणजे सज्जनाचं रक्षण आणि दुर्जनाचा संहार. माझा प्रश्न आहे तुम्हाला, तुम्ही सज्जन आहेत का दुर्जन? बोला, एक तुम्ही कर बोला, सज्जन आहात का दुर्जन आहात? आपण वर्गी म्हटली सज्जन, बर ऐका, सज्जन कशाला म्हणतात ऐका. तू काय म्हणे तैसा सज्जनापासून पाहता अवगुण मिळेची, ज्याच्याकडे एकही अवगुण नाही, जो कधी खोटं बोलत नाही, कधीच कुणाबद्दल वाईट म्हणत नाही, कुणाचा द्वेष करत नाही, त्याला सज्जन म्हणत. आता आपल्याकडून क्षणाक्षणाला खोटं बोलावं लागतं आपल्या, कुणाच्या तरी टोप्या आपल्या डोक्यात घालाव्या लागतात, आपल्या टोप्या दुसऱ्याच्या डोक्यात घालाव्या लागतात, किती खोटं बोलतो आपण. आपण सज्जनाच्या यादीत बसत नाही, बरं आपण दुर्जन पण नाही, बरं मुलगी म्हणली ते काही खोटं नाही बाळ, आपण दुर्जन पण नाही. दुर्जन असतो तर मग सप्ता कशाला केला, पंक्ती कशाला घातले असते, नामस्मरणन भजनन वारीन माळन, दुर्जन पण नाही. सज्जन आणि दुर्जन या दोन्हीचे मधले आपण माणसं आहोत, म्हणून सज्जनही आणि दुर्जनासाठी देवाचा अवतार आहे आणि माणसासाठी साधूचा अवतार आहे, बरं. फरकच असा केला, एकटा भगवान कृष्ण आला, एकट्या उद्धवाला भागवत सांग, एकटा भगवान कृष्ण आला, एकट्या अर्जुनाला गीता सांगतो, त्याच कृष्णाच्या अवतारातून ज्ञानोबाराय आले की सगळ्या जगाला ज्ञानेश्वरी सांगतात, एवढा फरक आहे. देव अवतारला आला तर एकट्या अर्जुनाला, एकट्या भागवताला, एकट्या उद्धवाला सांगतो, ज्ञानेश्वर महाराज आले जगाला ज्ञानेश्वरी सांगतात, नाथ महाराज आले जगाला भागवत सांगतात, बरं का. लोपले ज्ञान जगी लोपले ज्ञान जगी इतने नती कोणी, लोपले ज्ञान जगी अवतार पांडुरंग नाव ठेविले ज्ञानी आरती ज्ञान राजा महाकैवल्य तेजा सेवी.
पहाटे अवतार तोच तोच कृष्ण रूपानं आलाय. एकट्या अर्जुनाला गीता सांगतो आणि त्याच पांडुरंगाचा अवतार ज्ञानोबा राय आले. केला जगासी उपकार तारी एले नारीन. जगाला ज्ञानेश्वरी सांगतात त्याच नाथ महाराजांच्या रूपानं आले. पैठणला तुका म्हणे भागवत केले श्रुत सकळ. म्हणजे बघा हो, देवाचा धर्म सज्जनासाठी, देवाचा धर्म हो दुष्टाचा संवार करणे, पण साधूचा धर्म या भंगात आलेला आहे. अर्थ एकच चाललाय. एक वाक्य सांगू, आपल्याला देवाच्या धर्माशी काही घेणंच नाही, आपल्याला साधूचा धर्म शिकायला मिळायला पाहिजे. खरंच सांग, कारण देव हा सज्जनासाठी दुर्जनासाठी येतो आणि साधू आपल्यासाठी येतात. फार सुंदर धर्माचं रक्षण करतात, आपल्यालाही शिकवतात. माणसाला सुद्धा धर्म आहे बरं पोरा, काही उगीच सप्ता नाही करत तुम्ही. हा उगीच टिकवला नाही ह्या लोकांनी हा सप्ता. तुम्ही ज्या अर्थी पंक्ती घालता, आपलं सौजन्य देता, त्या अर्थी माणसाचा जन्म हा धर्मासाठी. परोपकाराय इदम शरीरम, या जगातला परमोच्च धर्म आहे आपल्या जवळचं देणं. खरंच सांग, परमोच्च देणं आहे आपल्या जवळचं. जो देतो ना तोच माणूस आहे जगात, जो देत नाही तो माणूस नाही. कि सी के काम जो आए उसे इंसान कहते पराया दर्द अपनाए उसे इंसान कहते. माणूस कोण असतो? सुख दुःख येणार आहेत महाराज, पण देणारा माणूस असतो. कही सुख है कही दुख है इसी का नाम जीवन है. किसी को अपना जो माने उसे इंसान कहते हैं पराया दर्द अपनाए उसे इंसान कहते हैं. आपल्या जवळचा देणारा माणूस असतो. म्हणून आपल्याला शाळेत कविता होती बघा, खरा तो एकच धर्म जगाचे बांध कोरा. नाही असं नाही पूर्ण, मग खरा तो एकच धर्म जगाला प्रेम अर्पावे. आपल्या जवळचं दिलं पाहिजे. तुका म्हणे फार थोडा तरी परोपकार, नका घालू दूध जया मध्ये सार, काकाचे उपकार तरी करा. भुकाचे जीवनेदा तरी हे हो नका देऊ अन्न, नेदा तरी हे हो नका देऊ अन्न. भुकाचे जीवन तरी पाजा. वैभव महाराज किती गोड अभंग आहेत. पाणी तरी द्या, जेवण तरी द्या, अन्न तरी द्या, तुमच्या जवळ जे आहे ते दिलं, धर्माचं पालन होत. खरंच दिलं पाहिजे. देणाऱ्याची यादीच आहे महाराज, आणि देणाऱ्याचेच फोटो लागतात बरं पोरांना. घेणारा आमच्यासारखा जरी असला किती घेऊ द्या घेणाऱ्यांना, भिकारीच आहे. घेणारा भिकारी असतो कायम ध्यानात ठेवा. घेणाऱ्याचा हात खाली असतो, देणाऱ्याचा हात वर असतो. देणारा श्रीमंत आहे, घेणारा कितीही उच्च क्वालिटीचा असला तरी भिकारीच आहे. हात पसरी जीने सोपान महाराज धन्यवाद. काय हात पसरी जिने धीग, भिकारी आहे महाराज. मागणारा भिकारी असतो, देणारा श्रीमंत असतो, आणि देणाऱ्याच नाव होत. मला एकही फोटो मागणाऱ्याचा दाखवा कुठे लावले? एखाद्या चौकात पुतळा दाखवा मागणाऱ्याचा फोटो. उलट ज्यांनी दिलंय ते शिवाजी महाराज वीर असून सुद्धा पत्रिकेवर आहेत, बॅनरवर आहेत, त्यांनी दिलं ना महाराज. देणाऱ्याचे फोटो आहेत पोरांनो,
तुम्ही सगळेजण शाळेत कॉलेज मुली या शिकलेल्या आहेत, सांगा मला तुमच्या शाळेमध्ये तुमच्या आजाचा फोटो लावलाय का? तुमच्या पंजोबाचा नाही, खापर पंजोबा नाही, डोपर पंजोबा माहित आहे तुम्हाला, असतो माहिती आहे, निपर पंजोबा असतो, एक निपरचा एक आपर असतो, आपर निपर खापर ढोपर अशी पंजोबाची यादीच आहे. मलाच माहिती नाहीत कुठे आहेत ते माझे आजी, तुम्हाला काय, कुणालाच माहिती नाहीत महाराज. पण 750 वर्ष होऊन गेलेत ज्ञानेश्वर महाराजांचा फोटो प्रत्येकाच्या घरात आहे, 550 वर्ष होऊन गेले नाथ महाराजांचा फोटो प्रत्येकाच्या घरात आहे, 450 होऊन गेले शिवरायांना, तुकोबारायांना, शुरांना, वीरांना, सगळ्यांचे फोटो ग्रामपंचायतमध्ये लावलेत, घरात लावलेत, सावता महाराज लावलेत. का लावलेत बरं तू, का लावलेत? त्याचं कारण त्यांनी दिलेलं आहे. माझी माणसं देत असतात ना ती मोठी असतात, ती धर्माचे पालन करतात महाराज. माणसाचा जन्म सुद्धा त्याच्यासाठीच. त्या भगतसिंहाला पाहायला पाहुणे आले होते, माहिती तुम्हाला, तुमच्याकडे पाहुणे येतात पोरण, जरा कमी झाले पाहुणे यायची, कमी झाले तुमच्याकडनं, आमच्याकडं तोच प्रॉब्लेम आहे. सगळीकडचे भागवत महाराज, त्याचं कारण आपल्या बापानं आईनं मुली मारल्या. खरंच आमच्या बीड जिल्ह्याचा एक नंबर आलता मुली मारणे, बीड जिल्हा. लाख तर एकाच डॉक्टरनी मारल्या, 1,00,000 एका डॉक्टरनी मारल्या महाराज. ऐका, एवढ्या मुली मारल्या, पेपरला बातम्या तुम्ही पाहू शकता गुगलला, इतक्या मुली मारल्या. परिणामी आता मुलांना मुली मिळत नाही, ते पाप आपल्याला भोगावं लागतं ना महाराज. माझ्या गावात धोंडराईला ते आमचं जिगू बसलेलं आहे, एक ट्रक भरून पोर आहेत बघा बिना लग्नाची, एक ट्रक भरून होतच नाही महाराज. त्याच्यात माझा सक्का मेवणा पण त्याचाही होत, लग्नच होत नाहीत का? मुली सापडत नाहीत, काळ नाही राहिला आता मुलींचा. आता ह्या मुली ज्या आहेत ना, हे शिकलेल्या मुली आहेत, अभ्यास आहेत, हुशार आहेत. आता त्यांनाही हुशार नवर देऊ पाहिजे ना. आता तसं नाही चालणार, आता तुम्ही आता तुम्हाला शिकावं लागेल, अभ्यास करावं लागेल, शिक्षण घ्यावं लागेल. पोरांनो फार महत्त्वाचं सांगतो बघा, एक विनंती करतो आईला, कधी गर्भातल्या मुलीला मारत जाऊ नका. हात जोडून पाया पडून सांगतो, कीर्तनकाराचं कीर्तन अभंगासहित प्रबोधन पण असलं पाहिजे ना. संतांनी आपल्याला प्रबोधन सुद्धा केलंय ना. माझी विनंती आहे तुम्हाला, गर्भातल्या मुलीला कधी मारत जाऊ नका बरं का. सांग ना आई मला कोण वाचवना, तुझ्या विना जन्मास मला कोण जन्मासी मला कोण घालणार. आई नको मारू ग, मुलगी हात जोडून म्हणत असते बरं. होईल मी मोठी शिकून शिकून, मारील भरारी पाखरी होऊन. आई मला खरंच शाळेमध्ये टाक, मी मुलगी आहे म्हणून काय मला बाजूला फेकते का ग आई? ऐक ना ग आई. होईल मी मोठी शिकून शिकून, मारील भरारी पाखरी होऊन. शाळेतून आल्यावरी काम करणार, तुझ्या विना जन्मासी मला कोण घालणार. आई राखी पौर्णिमेचा येईल गसन, माझ्या ग दादाला राख्या बांधील दोन दोन, कुंकवाचा टिळा कपाळी लावणार, तुझ्या विना जन्मासी मला कोण घालणार. मुलगी झाशीची राणी आहे, मुलगी प्रतिभाताई पाटलासारखी राष्ट्रपती होऊ शकते, हो चावलासारखी अंतराळात जाऊ शकते, अरे झाशीच्या राणीसारखी लढू शकते, जिजाऊ माँसाहेबासारखी शिवबाला संस्कार देऊ शकते, ज्ञानोबारायांना जन्माला घालू शकते. कधीच मुलीला मारू नका, मुलगी मारली की पाप होतं बरं मायबाप. ध्यानात ठेवा, भगतसिंहाला पाहायला पाहुणे आले होते, आणि ते पाहुणे त्या काळातले बैलगाडीनं आले होते पोरांनो, बसले होते सोफ्यावर आणि त्या पलंगावर. त्यांच्या आईनं विचारलं, म्हटले कशासाठी आलात? तुमचा मुलगा लग्नाचा आहे, म्हटले तुमच्या मुलाचं लग्न करायचं आहे ना, त्याला पाहायला आलोत. अरे भगत इकडे 50 नोट घे, बाजारामध्ये जा, पिशवी घे, बाजार करून आण, आपल्याला पाहुण्याला जेवण बनवायचं. माझ्याकडे बघा, भगतसिंहानं हातातल्या आईच्या 50 नोट घेतले, बाजाराची पिशवी घेतली, गावामध्ये चौकामध्ये बाजाराला गेले खरे, नोटेकडे बघायचे, पिशवीकडे बघायचे. बाजार जर पिशवीमध्ये भरला तर बाजार घरी जाईल, आई या बाजाराचा स्वयंपाक करेल, आणि आईनं केलेला स्वयंपाक जर पाहुणे जेवले तर लग्न जमेल माझं, लग्न जर जमलं तर मला बाईचं ऐकावं लागेल. तुमच्याकडे कसं आहे, तुमचं काय, माझं तेच सगळ्याच ऐकावंच लागतं, नाही ऐकलं तर मग संसार होणार. रथाची दोन चाकं आहेत नवरा बायको, भागवत बाबा खरंच सांगतो, एक माग पुढं चालत नाही असं ते, आता ते सरळ चाललं पाहिजे. एखादी बायको जर म्हणत असेल नवऱ्याला, मालक
दारू पिणं चांगलं नाही मालक, मालक बघा ना गावात केवढा सप्ता चाललाय, मालक मालक घ्या घ्या, काकासाहेब महाराजांच्या समाधीचं दर्शन घ्या, जा मालक आज शपथ घ्या, आजपासून दारू पिणं पिऊ नका मालक, आपल्या मुलीचं लग्न राहिलंय मालक, आपला पोरगा शाळेमध्ये जातो ना मालक, चांगल्या शाळात लोकांची पोरं आहेत मालक, तुम्ही 2 एकर विकली मालक दारूच्या पायी, आजपासून तरी ऐका मालक माझं, कष्टानं दोघं आपण काम करू मालक, पण आजपासून दारू पिऊ नका मालक, अशी जर एखादी बाई सांगत असेल तर का नवऱ्यानं ऐकू नये महाराज, ऐकलं पाहिजे ना, उपदेश भलते हाती, संत म्हणतात कुणीही सांगू द्या, उपदेश ऐकला पाहिजे, हो तुमच्या हिताचा असेल तर घरी घेऊन गेलं पाहिजे, घेऊन जा एक तुनी कर घरी, ऐका ऐका, मला बाईचं ऐकायचं नाही, मला भारत आईचं ऐकायचंय, मी तर वयाच्या 10व्या वर्षी जालियानवाला हत्याकांड पाहिलं होतं, बेचूट अशा गोळ्या सुटल्या होत्या इंग्रजाच्या छातीवर, गेल्या होत्या हिंदुस्थानाच्या, लाल झाली होती माती या देशाची, आणि ती लाल माती मी हातामध्ये घेतली होती, शपथ घेतली होती, भारत मा मी तुझा बदला घेईल मा, आज तर माझ्यावर लग्नाची पाळी आली, मी जर संसारात गुंतलो तर माझी शपथ बाजूला राहील, 50 नोट खिशामध्ये घातली, बाजाराची पिशवी फेकून दिली, आणि ते परत घरी नाही गेले, स्वतंत्र क्रांती सेनेमध्ये गेले, इंग्रज चले जाव, इंग्रज हटाव, या अंतर्गत पोरांनो त्यांनी काम केलं, माझ्या तरुणांनो घरी घेऊन जा, अरे कुणी केलंय धर्माचं पालन मनुष्य जन्मात, ऐका जरा कथा, आणि मग त्यांच्याकडून त्या काळात इंग्रज चले जावमुळे संसद वरती बॉम्ब पडला भागवत महाराज, आणि त्या काळातल्या त्या इंग्रज सरकारने त्यांना आताचं जे लाहोर आहे ते पूर्वी आपल्यामध्ये होतं त्या लाहोरच्या कारागृहामध्ये जेरबंद केलं, त्यांना जेलमधली चड्डी जेलमधली बन्याल जेलमधली टोपी अंगावर आली, माझ्याकडे बघा रे दादांनो हे सगळं त्यांच्या अंगावर आलं, आणि 25 दिवसानं त्यांना फाशीची शिक्षा जाहीर झाली, 25 दिवसानं भगतसिंहाला फाशी शिक्षा माहिती झाली त्यांच्या आईला, आणि आई भेटायला गेली, मायबाप ऐका, भाविकांनो ऐका, घरी घेऊन जा, ओ आई ज्या वेळेला भेटायला गेली लग्नाचा पोरगा तिला कठड्यामध्ये दिसला रे, जेलमधली ती बन्याल टोपी अंगावर दिसली, हंबरडा फोडून माय रडायला लागली, आईचं रडणं ओळखलं, कठड्यातून हात बाहेर काढले, भगतसिंहानं आपल्या आईचे डोळे पुसले पोरांनो, आणि आतून भगतसिंह म्हटले मा रोणा नाही मा, मा रोणा नाही मा, मा तू तो विरो की मा आहे ना, मा तू तो शुरो की मा आहे ना, मा विरो की मा कभी रोती नाही मा, मा शुरो की मा कभी रोती नाही मा, मा रोणा नाही, मा रोणा नाही मा, मा रोणा नाही मा, भगतसिंह आतून म्हणत होते, बाहेरून ती आई म्हणत होती भगत तू कधी कुणाचा बाप झाला नाही, तुला आईच आईचं आणि बापाचं प्रेम करणार नाही, 9 महिने 9 दिवस तुला माझ्या पोटामध्ये मी दगडासारखं सांभाळलं, जन्माला घातलं तुला, मला म्हणतो रडू नकोस मी आई आहे रे तुझी, तुला नाही कळणार राजा, भगतसिंह आतून म्हणत होते मा मला माहिती तू आई आहेस माझी, मला फासावर जायचंय म्हणून रडते ना मा, पण ऐक ना मा याच्यासाठी रडू नको, तू जर रडली ना मा मग मला रडू येईल ना मा, आणि मग मा मला रडत रडत फासावरती नाही जायचं मा, मला हसत हसत फासावरती जायचं, आई निघून जाते, पोरांनो फाशीचा दिवस उजाडतो, जेलर आणायला जातो, संध्याकाळची वेळ असते, भागवत महाराज संध्याकाळी फासावर दिलेले, सकाळी नाही लोक जमा होतील, भगतसिंहाची फाशी थांबेल म्हणून इंग्रज सरकारने संध्याकाळीच फासावर दिलेलं आहे, नीट इतिहास वाचा, लाहोरच्या कारागृहामध्ये त्यांना पूर्ण झोपता सुद्धा येत नव्हतं, तिरपे काय पाय करून झोपावं लागायचं, तेवढ्यामध्ये आता जेलर सांगायला गेला भगतसिंहाला फाशी म्हणून आजच द्यायची संध्याकाळी द्यायची ऐकाकड्या, आणि तो जेलर सांगायला गेला त्यावेळेला नको ते बाबा संजू महाराज सोपान बाबा वैभव महाराज ओ भागवत महाराज ओ अर्जुन महाराज तो भगतसिंह सुखदेव राजगुरु व्यायाम करत होते, दंड ठोकत होते, बैठुका मारत होते, सूर्य नमस्कार करत होते, आणि त्या जेलरनं डोक्याला हात लावला, हे म्हटलं हे अरे पोरांनो अरे व्यायाम बॉडीसाठी लागतो राजा, बॉडी जगण्यासाठी लागते, अरे व्यायाम हा जगण्यासाठी लागतो रे भगत, व्यायाम करून फायदा काय, एका तासानं फासावर जायचं काय व्यायाम करतो काय, त्या भगतसिंहाचं उत्तर आहे घरी घेऊन जा, भगतसिंह म्हणतो काय जेलर बरोबर आहे, व्यायाम बॉडीसाठी बॉडी जगण्यासाठी, तुम्ही आलात न्यायला एक तासानं जायचं फासावर बरोबर आहे तुमचं, व्यायाम करून काय फायदा, पण ते काय म्हटले जेलर, आमची आई आलती ना म्हटले परवा, ती आमची आई रोज मंदिरातल्या देवाची पूजा करते गावात, आणि मंदिरातल्या देवाची पूजा करायला वेगवेगळ्या झाडाची टोपलीभर फुलं तोडून आणते, आणि आमची माय त्याच्या देवाच्या पायावर त्या टोपलीतले सगळे फुलं नाही टाकत, मग त्याच्यातलं एक ताजं फूल काढते, स्वच्छ फूल काढते, न सुकलेलं फूल काढते, आणि प्रयत्नपूर्वक आमची आई त्याच्या देवाच्या पायावर ताजंच फूल वाहते,
फरक एवढाच आहे जेलर, आमच्या आईचा देव मंदिरातला आहे, आमचा देव भारत माता आहे, आमचा देव भारत जरा जोरात वाजवतो, आमच्या आईचा देव मंदिरातला आहे जेलर, आमचा देव भारत माता आहे. मग आमची आई जर तिच्या देवाला ताजं फूल देते, स्वच्छ फूल देते, न सुकलेलं फूल देते, आम्हाला आमच्या देवासाठी तुम्ही न्यायला आला, सुकलेलं बनून कसं जाऊ, नाराज बनून कसं जाऊ, व्यायाम करून मस्त ताजं बनून जाणार. वयाच्या 23व्या वर्षी ही मुलं फासावरती लटकून गेली. आजचं कीर्तन नाही, चंद्रसूर्य असेपर्यंत त्यांची आठवण आपल्याला राहणार आहे. का आईच्या गर्भात उमगली झुंजारा चिरीत तलवारीशी लगीन लागल जडली वेडी प्रीत लाख संकटे झेलून घेईल अशी पहाडी छाती शुरानी. ऐकू नका, घरी घेऊन जा. याला म्हणतात महाराज माणसाच्या धर्माचं पालन. व जर त्याचा प्राण द्यायची पाळी आली ना तरी सुद्धा अगोदर माझ्या छेतीवर गोळ्या झाड आणि मग माझ्या देशाकडे वाकड्या नजरेनं बघ. म्हणून तर शिवाजी महाराज व काकासाहेबांच्या यादीत व ज्ञानोबारांच्या यादीत आले. का आले? शुरांचे फोटो आले पत्रिकेला. का आले? त्यांनी दिलंय महाराज. जो देत असतो ना तो माणसाचा धर्म आहे. म्हणून ध्यानात ठेवा, देणं हा आपला धर्म आहे. मी तुम्हाला देवाचाही सांगितलाय, माणसाचाही सांगतोय. आपल्याला विचारायचंय महाराज साधूचा नेमका धर्म कोणता. महाराज सांगतात अभंगाच्या पहिल्या धर्माचे पान चाल लावली. अभंगाच्या पहिल्या चरणात साधूचा धर्म सांगितलाय, धर्माचे पालन. साधू सारखं कोणीच करत नाही बघ, आपण सगळे करतो पण स्वार्थासाठी, काहीतरी मिळवण्यासाठी, काहीतरी प्राप्तीसाठी. साधू सारखं धर्माचं पालन कोणी केलं?
आपल्या भावानं जर आपलं बांध कोरला ना सख्या भावा, तर आपण त्याचा जन्म भरपूर पाहत. एका आईच्या गर्भातून आलेले दोन भाऊ एका इताच्या बांधासाठी कोर्टात येत पैठणला संभाजीनगर. अर्धा एकर माझी हानली म्हणतो, बागत चोरली म्हणतो, कोर्टात केस आहे. बर का? नुसते कीर्तन ऐकू नका, धर्माचं पालन शिका. पहिल्या वरानं भरताला गादी मागितली होती काही काही, आणि दुसऱ्या वरानं रामाला वनवास मागितला होता. चौदा वरस राम वनवासी. राघवा तुला 14 वर्षाचा वनवास आहे. वलकल अंगामध्ये धारण केली होती. एकटूनी कर, माझ्या मातांनो, माझ्या दादांनो, भाविकांनो ऐका. वलकल अंगामध्ये धारण करून राम प्रभू सकाळी माहिती होतंय राजगादीवर बसायचे, आणि संध्याकाळी माहिती होतंय 14 वर्ष वनवासात जायचे. किती कठीण आहे जीवन. आपलं नाही, ज्यानं आपल्याला तयार केलं त्या रामाच. आपल्या जीवनाला घाबरू नका. संकट आले म्हणजे लगेच त्याच्यातून पळत जाऊ नका. अरे त्या संकटावरती मात करा. ऐका रे, भावाचा धर्म सांगतोय आधी ऐका. काय धर्म आहे महाराज भावाचा? ऐका रे, दादांनो घेऊन जा घरी, फार सुंदर आहे. सकाळी राजा म्हणतोय, दशरथ राजा म्हणतोय, राघव तुला 14 वर्षासाठी नाही तर तुला राजगादीवर बसायचं, अयोध्येचा राजा व्हायचे. आणि संध्याकाळी त्याच दशरथ राजाची कई कई म्हणते, राघवा बसायचं होतं गादीवर, पण तुझ्या बापाकडे माझे 2 वर होते. पहिल्या वरानं भरताला गादी मागितली बघ, आणि दुसऱ्या वरानं तुला 14 वर्षाचा वनवास मागितला आहे. रघुकुल रीत सदाचली आई, प्राण जाय पर वचन न जाई. अंगामध्ये वलकल धारण झाली आणि विश्वाचा मालक 14 वर्षासाठी वनवासात निघून गेला. कसा रे मला टाकून गेला रा. रामाला पाहून लोक रडायला लागले. घरावरच्या गुढ्या खाली झाल्या तर एक तुम्ही कर, संपूर्ण गाव संपूर्ण अयोध्या रडते. सगळी म्हणते रामाविना माझ, विश्व
शिवाचा मालक निघून गेला एक तुनीकर आणि भरत परत आले. ऐका भावाचा धर्म. परत आले भरत आणि त्या भरताला माहिती झालं माझ्या दादाला माझ्या आईनं 14 वर्षाचा वनवास दिला. या देशातला पहिला भाऊ आहे बरं का. त्यानं आपल्या आईला श्राप दिला काही काही चांडाळणी पापी मा आजपासून हा भरत तुला कधी आई म्हणणार नाही. काय धर्माचं पालन केलं भावा काय केलं ऐका भागवत बाबा. त्यानं सिंहासन गाद्या रथामध्ये भरवली अयोध्या रथामध्ये भरवली. विश्वामित्र वशिष्ठ जनक राजा सगळ्या माताला घेतलं आणि प्रभूची गादी आहे ना ही माझ्या दादाची आहे ना गादी घेऊनच वनवासात गेला. मा काय भाऊ नाही तर आपला भाऊ नदी कुणवाटणी घेतो आपल्याला डोंगराकडली देतो कवानीस बापाच्या अंगठे हाणतो सया घेतो बांधून हाणलं पाहिजे भरत. हा असा भरत नाही गरजेचा हा भरत गरजेचा आहे. काय भरत आहे एक तुनी कर. भरत चला रे अपने राजा को मना. काही वर्णन केलंय त्याच. भरत चला रे अपने भैया को मना. राजा को मनाने भैया को मनाने भैया को मनाने राजा को मनाने भगत चला रे प्रभु दर्शन पाय. काय घेऊन निघाला ऐका. अवध राम को अर्पण करणे. काय अयोध्याच घेऊन निघाला. अवध राम को अर्पण करणे प्रभुता प्रभु चरणो मे धरणे राम काज के लाज सवारे माताए चली संग प्रजा के भरत चला रे अपने भैया को मना. गादी घेऊन गेला सिंहासन घेऊन गेला प्रभूची माफी मागायचं पाय पडायचं मला माफ करा म्हणायचं. काय चुकलंय त्याच. एक तुम्ही किती दिवसाचे कीर्तन ऐकता 50 वर्ष झाली. हाय का एखाद्या कीर्तनकाराने सांगितलं का तुम्हाला भरताची चुकी आहे. अहो भरताची चुकीच नाही ना. भरताची चुकी नाही तरी सुद्धा अर्जुन महाराज तो भरत माफी मागतो बरं का. चुकी नसतानी मागतो हजार संजू महाराज. चुकी नसतानी मागतो सोपान महाराज. चुकी नसतानी भागवत महाराज माफी मागतो. इथं चुकी होऊन माणूस माफी मागत नाही. चुकी होऊन सुद्धा हात जोडायला तयार नाही. एक वाक्य सांगू कायम हात जोडतो ना तो जगातला फार सुंदर माणूस असतो. कायम हात आमच्या संप्रदायाची शिकवण आहे. कायम पाया पडा थोरपणा पराची सांडीजे युत्पत्त्या घवी विसरीजे जगा धाकुटे होई जे ते जवळी कमाजी लहानपण दे गा देवा. लहानपण दे साखरे चारवा रवा मुंगी साखरे चारवा लहानपण दे गा देव लहानपण दे गा देव. लहान झालं पाहिजे. तू का म्हणे जाण व्हावे लहान आहुनी लहान. लहान असलं पाहिजे ना. किती मोठे व्हा. अहो मोठे व्हायला विरोध नाही. तुकाराम महाराज एवढा मोठा कोणी जगा सांगा बरं मला.
तुकाराम महाराज एवढं मोठं कोण होऊ शकतं? किती अभंग पाठ केले म्हणजे हो आपण, भागवत महाराज किती गाथा जरी पाठ केला तरी तुकाराम महाराज होऊ आपण। अहो जगद्गुरु तुकोबार आहेत ते संप्रदायाचे कलस आहेत, अनुरेणू या थोकडा तुका आकाशा एवढा। अहो एवढे श्रीमंत आहेत, संप्रदायाचे दोन चार जा अभंग पाठ आहेत आमच्या, तर तुम्ही आम्हाला फुलं टाकायला लागले। दापाचा जा अभंग पाठ आहेत आमच्या, तर हाताच्या फोडाप्रमाणे जपायला लागले। काय अनु महाराज, काय देऊ महाराज, काय ती पोरं आल्यापासून स्वागत करतायत तुम्ही तरुणी बाण पोरं, तुमची सगळी कामं सोडून महाराजाचं स्वागत करतायत का? अहो दोन चार जा अभंग येतात आम्हाला, लई नाही दोन चार जा अभंग पाठ आहेत आमच्या, दापाचं स्टिपणं पाठ आहेत आमच्या, आवाज चांगला आहे आमचा, तुम्ही आमच्यावर प्रेम करता। ज्यांनी गाथा तयार केला ते किती श्रीमंत असतील, किती विद्वान असतील, कळस आहेत ते, पण संप्रदायाचे कळस असून सुद्धा मज पामरा हे काय थोर पण पायीची वाहन, पायातली वाहन समजता तो स्वतःला पायाची वाहन। इथं आपल्याला दोन चार जा अभंग पाठ पण आपण कळस समजायला लागलो, लोकांना बोलत नाही आपण, फोन उचलत नाहीत लोकांचे, फार वाईट वाटतं, अभिमान काय होऊ देऊ नका गड्या, खूप श्रीमंत व्हा, खूप मोठे व्हा, रोज हेलिकॉप्टरने फिरा, आमचा विरोध नाही त्याला, पण तुमचे पाय जमिनीला असू द्या, लहान असलं पाहिजे ना, भरता एवढे तर आपण मोठे नाही गड्या। तो भरत माफी मागतोय, प्रभू माफ करा, गादी तुम्हाला घ्या, सिंहासन तुम्हाला घ्या, परत चला परत चला परत चला, असं बराच वेळेला झाल्यावर रामचंद्राने त्या भरताला धर्म सांगितला, धर्म फार सुंदर आहे, इतका छान सांगितलं अर्जुन महाराज, त्याच्यासहित आपल्याला सांगितलं, अय एक तुम्ही माझ्याकडे बघा, कायम ध्यानात ठेवा, कायम ऐका, कधीच दुःख होणार नाही तुम्हाला। भरत, हे भरत नाराज होऊ नको, मी दुःख करू नको, रडू नको, मी सांगतो ते आहे काय ऐकता काय, रामा परत चला, गादी तुमची, चला परत। त्या भरताचं एवढंच म्हणणं, रामचंद्रानं त्याला सांगितलंय, बुवा दैव जात दुःखे भरता, भरत अरे हे दुःख प्रारब्धाने येत असत, दोष ना कुणाचा पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा, दोष ना कुणाचा, दोष ना कुणाचा। भरत नाराज होऊन, हे भरत माय कई कई ना दोषी नव्हे दोषी तात, राज्य त्याग कानन यात्रा असे कर मजात, खेळ चालला से माझ्या पूर्व संचिताचा, पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा, दोष ना कुणाचा, दोष ना कुणाचा। दोन गोष्टीतून कुणी सुटत नाही, स्वपन महाराज काय, साखरे महाराज काय, भागवत महाराज काय, संभाजी महाराज काय, वैभव महाराज काय, गणेश महाराज काय, चोपदार काय, बसलेले काय, ऐकणारे काय, गरीब काय, श्रीमंत काय, जगातला काय, भारतातला काय, आफ्रिकेचा काय, कोणी असो, दोन गोष्टीतून कोणी सुटत नाही। कोणत्या दोन गोष्टी ऐका, एक म्हातारं होण्यातून कोणी सुटत नाही, नाहीच म्हातारे झाले तर मरणातून कोणी सुटत नाही। काही काही लोकांना फोटो काढायचो ना आधी, मिशाला पिळदार करणार, डोक्यात टोपी घालणार, भारीतले फोटो काढणार, स्टुडिओमध्ये जाणार, आमच्या कसे पोरं बसलेली शूटिंग करणार, त्यांच्या कॅमेऱ्यातून फोटो काढणार, बरं ते नुसते फोटो नाही काढणार, त्याचे मोठे बॅरिकेड्स बनवणार आणि मोठाले फोटो करून घराच्या हॉलमध्ये लावणार, आणि मग आपण गेलो, आपण पाहतो काय नवल, ज्याचा फोटो लावलाय का नवपुते बाबा, त्याचा फोटो लावला भागवत महाराज, तोच माथारा झाला की त्याच्याकडे पाहा, काय होतास तू, काय झालास तुझी, खोबऱ्याची वाटी झालेली असते, नाकातून शेंबूड येतो, नाक मुख गळू लागले लाळ आणि शेंबूड, श्वान परिगती झाली अवघे करते हाड हाड, तुझे का तुझे तुझे तुझे, ओ कायम ध्यानात ठेवा सारी अवघी कामे खोटी, एक तुनी कर सारी अवघी कामे खोटी, अंती जाने मसनवटी,
सारी अवघी कामे खोटी अंती जाने मसनवटी शरीराची होय माती. मरावं लागतंय नाही तर मग म्हातारं व्हावं लागतं. एकतर म्हातारं व्हाल नाही तर मग मरून जाल. दोन गोष्टीतून कोणी सुटत नाही भरत. जरा मरण यातून सुटला कोण प्राणी जात दुःख मुक्त जगला कारे कुणी जीवनात काय शोक करीसी वेड्या स्वप्नीच्या फळाचा पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा दोष ना कुणाचा दोष ना कुणाचा. एखादं वणक पैठण तालुक्यातून माळवाडी पाचोडच्या जवळून एखादं एकटोणीवरनं एखादं आमच्या बीडवरनं असं गोदावरीमध्ये जातं वाहत 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 तिकडं नांदेडला पोहोचतं. सागरामध्ये दोन तीन वणक्याची भेट होते. इकडचं म्हणतं कुठून आला रे म्हटलं आमच्या गावाला काकासाहेब महाराजाचं मंदिर रे भारी सप्ताह केला रे आम्ही यावर्षी काय जंगी सप्ताह झाला राव काय महाराज लोक आणले होते त्या संभाजी महाराजांनी एक एकाहुनी बळी रे मी अर्थ सांगितलं काय अभंग म्हणत होतो काय कुणाचा आवाज काय कुणाचा विनोद काय कुणाचं चिंतन. तिकडचं म्हणतो तुझं गाव कोणतं म्हटलं बीड जिल्हा काय रे चालले तुमच्या बीड जिल्ह्यात म्हटलं जाळपोळी झाल्यात आमच्याकडं हो चांगले बंगले जाळले तिकडं आमचे हो त्याचं तिकडून चाललं होतं तुझं काय रे म्हटलं तिकडं मराठ्याचा आरक्षणाचा प्रश्न लांबणीवर पडलाय हो लोक ताण देतात मंत्रिमंडळ काय ऐकत नाही जरांगी पाटील बी काय ऐकत नाही ती बी तटपूर ती ऐकत नाही अशा गप्पा चालल्या होत्या सगळ्यांच्या कुणाच्या वाहत गेलेल्या वणक्याच्या बरं का. आणि मग दोन वोंड क्याची होते सागरात भेट एक लाट तोडी दोघा पुन्हा नाही गाठ शनिक देवी आहे बाळा मेळ माणसाचा पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा दोष ना कुणाचा दोष ना कुणाचा. हे भरत तुझा धर्म आहे बापाचं वचन पूर्ण करणं. अयोध्ये रंक मी बनीचा 14 वर्ष तू राजगादी सांभाळ 14 वर्ष मी वनवासी राहतो का धर्माचे पालन. एकच काम आहे आपल्या धर्माचं पालन आपल्याला करायचंय. भावाचा धर्म आहे पत्नीचा धर्म आहे जिजाऊ माता जिजाऊ सिंदखेडला पत्नीचा धर्म निभावते. कधीतरी ऐका माझ्या बहिणींनो हे पोरींनो ऐका जिजाऊ जिजाऊ माहेरचं आडनाव जाधव सासरचं आडनाव भोसले माहेरचं आडनाव जाधव सासरचं भोसले. थाटात लग्न झालं 18 वर्षाच्या काळात इतकं सुंदर नवरदेव मिळाला शहाजी राजा. आणि मग जाधवांची पोर भोसलेंची सून झाली आणि लग्न झाल्यावर 1 वर्षानं निजामशाहीनं आपल्या मराठ्यात भांडण लावलं. आपल्या लोकांना एक छंदच आहे आपल्यातच भांडतात येड सांगतो आपापसात भांडून आपणच काय आपल्याशी भांडायचं इथं माहिती आहे का कुणाला कुणाची जात नाही ना माहिती महाराज आपापसात भांडायचं नाही बरं. मराठ्यांनीच माळ्याशी भांडू नका माळ्यांनी मराठ्याशी भांडू नका धनगरानं आपल्याशी भांड नका महाराज. हा पाया पडून हात जोडून विनंती आहे. खरंच सांगतो रे हे व्यासपीठ त्याचं नाही रे इथं चोखोबारांचे सुद्धा अभंग आहेत इथं सावता महाराजांचे सुद्धा अभंग आहेत इथं निळोबारांचे सुद्धा अभंग आहेत. अरे म्हणे चोख्याची महारी चोखोबारांच्या पत्नीचे सुद्धा अभंग आहेत इथं जनाबाईचे सुद्धा अभंग आहेत जिथं बाप माहिती नाही अशा कानोपात्रीचे सुद्धा इथं अभंग घेतले जातात. सांप्रदाय कधी कोणाची जात मानत नाही सांप्रदायाला जात मान्य नाही. हो हाता पाया पडून विनंती करतो तरुणांना आपल्या सगळ्यांना काय वर व्हायचं ते होईल ते पण आपापसात भांडण करू नका मैत्रीमध्ये भांडण आणू नका गावात भांडण आणू नका नका रे पोरांनो नका नका नका. विनंती असेल तुम्हाला आपापसातलं भांडण चांगलं नसतं पोरांनो. हो निजामशाहीनं भांडण लावलं भोसलेमध्ये जाधवामध्ये हत्ती पिसळला इतकं भनगाती युद्ध सुरू झालं जाधवांच्या तलवारी भोसलेवर आदळल्या भोसलेंच्या तलवारी जाधवर आदळल्या. ऐका रे कुणी धर्माचं पालन केलंय भावाचा धर्म ऐकलाय एका पत्नीचा धर्म ऐका. एका बाजूला बापाची तलवार आहे एका बाजूला नवऱ्याची तलवार आहे. घनघाती युद्धाचा शेवट असा झाला दत्ता जाधव नावाचा पोरगा धरणीला पडला तो जिजा मासाहेबांचा सख्खा भाऊ होता. आणि माझा पोरगा धरणीला पडला म्हणून जिजा मासाहेबांचे वडील लखोजी राजे सिंदखेड राजा त्यांचं गाव सपासप तलवार चालवायला लागले एक एक सर सेनापती उडवायला लागले. अरे एक एक सेनापती उडवला आता एकच सेनापती जिवंत राहिला होता लाडका जावई
शहाजीराजे भोसले आणि त्याच्या तलवारीवर तलवार आदळली. ऐका रे एक तुनी कर, एका बाजूला बापाची तलवार आहे, एका बाजूला नवऱ्याची तलवार आहे. कुणी म्हणावं मी धर्माचं पालन केलंय, घरी घेऊन जा. आता बाप तरी मरतोय नाही तर नवरा तरी मरतोय. युद्ध पाहत होती जिजा माता, आपल्या मेनातली तलवार काढली तिनं. महाराज हे माझ्या दाताईंनो घरी घेऊन जा. आपल्या मेनातली तलवार काढली आणि आपल्या बापाला आडवी लावली. खबरदार बाबा, अगोदर माझ्याशी युद्ध करा, अगोदर मला पाडा, अगोदर माझा निपात करा आणि मग माझ्या कुंकवाची वाढ धरा. अशा वाघिणीच्या पोटी वाघ जन्माला येतो. कुणाच्याही पोटी असतो का त्याला तशी कूस लागते. महाराज बापाला तलवार आडवी लावली, इथं आपली बायको माझं लग्न झाले, ओ माहेरी जाऊ दिली नाही ना, 5 दिवस नागपंचमीला कुंभट तोंड करते महाराज ती, पाणी नाही, चहा नाही, जेवण नाही, पाद बी नाही आपल्याकडं. तिनं बापाला तलवार आडवी लावली. बाबा माझं कुंकू माझ्यासाठी महत्वाचा, याला म्हणतात पतिव्रता. धर्म धर्माचे पालन किती सांगू महाराज, असे खूप धर्माचे पालन सांगता येतील. साधूच्या धर्माचं पालन सांगायचंय मला तुम्हाला. स्वतःच्या पोटात भूक लागली ना एक तुनी कर, ज्ञानेश्वर महाराज गावात मधुकरीला जात. खरंच सांगतो बरं, निवृत्तीनाथ महाराजांना भूक लागली, गावात मधुकरीला जात नव्हते. सोपान काकाला भूक लागली, गावात मधुकरीला जात नव्हते. मग 6 दिवसापासून माझ्या मुक्ताबाईच्या पोटामध्ये अन्न नाही, काखेमध्ये जोडी अडकावी. आताचा जो घाटाचा रस्ता आहे त्या घाटाच्या रस्त्यानं गावातल्या आळंदीकरांना विनंती करावी, ताई मावशी अक्का मला नकोय भाकरी, मी अजून 2 दिवस उपाशी राहील. माझा दादा खूप भूक लागलेली पण त्याला पण नको, माझ्या काकाला पण भूक लागलेली. आम्ही संन्याशाची मुलं आहेत ना, आमचे मायबाप आम्हाला रात्री झोपेत टाकून निघून गेलेत ना, तरीसुद्धा तुम्ही आम्हाला पदरात घेत नाहीत ना, चुकलंय ना आमचं. आम्ही संन्याशाची मुलं आहेत ना, आम्हाला पाहिल्यावर तुम्ही वाटतात ना, नका गड्या. पण आमच्या मुक्ता 6-7 वर्षाची आहे ना, तिला भूक लागली बघा, तिचा चेहरा सुकलाय बघा, थोडीशी भाकरी द्याल. एका मावशीला दया आली, तिनं माऊलीच्या झोडीमध्ये पीठ टाकलं. एकाच भाकरीचं पीठ भागवत महाराज घेऊन माऊली निघाले. अर्ध्या रस्त्यात आल्यावर माऊलीला आनंद झाला, नका माझं पोट भरेना, नका माझ्या दादाचं भरेना, नका माझ्या काकाचं भरेना, पण माझ्या बहिणीचं पोट भरेल म्हणून हसत हसत निघाली. अर्ध्या रस्त्यात विसोबा आला, कार्यज्ञान किती वेळेला सांगितलं रे गावात यायचं नाही, कशाला आलतास रे गावात? काका माझ्यासाठी नव्हतं आलो काका, माझ्या दादासाठी पण नव्हतं आलो काका, काका माझ्या काकासाठी पण नाही काका, आम्ही संन्याशाची मुलं आहेत ना, आम्हाला भूक लागते, पण तुम्ही म्हणतात ना गावात यायचं नाही, नाही आलो काका बरं का. पण 6 दिवसापासून माझी बहीण लहान आहे मुक्ता, तिच्या डोळ्यातून आसूचे गारा येतात, तिचे गाल सुकलेत, तिचा चेहरा पटलाय, पोटात तिचं अन्न नाही, एवढी एक भाकरी मला नेऊ द्या. एवढं सांगितल्यावर दगडाला दया येईल, एवढं सांगितल्यावर. पण इतकी वाईट बुद्धी त्या काकाची, माऊलीच्या काकीतली झोळी विसोबा हिसकावून घ्यायचा आहे. ऐका रे एक तुनी कर, त्या झोळीतलं पीठ मातीमध्ये टाकून द्यायचा. का जगातला सर्वोच्च धर्म ठरला संतांचा? काय संतांनी धर्माचं पालन केलंय? अरे कोणत्या धर्माचं पालन आपल्याला शिकवलंय? संतांनी कोणत्या धर्माचं पालन केलंय? एक वर्षभर अभंग ध्यानात राहील, एक वर्षभर तुम्ही साखरे महाराज विसरणार नाही. कथा घरी घेऊन जा रे. माऊलीच्या झोळीतलं पीठ मातीमध्ये टाकलं रे, मातीमध्ये पडलेलं पीठ पायन असं माती मिक्स केलं रे. काय वाईट, मी गेल्यावर जर उचलली तर अर्धी भाकरी होईल, तशीच फाटलेली झोळी माऊलीनं घेतली. थोडे उघडून पाहिलं असतं ना महाराज, जागेवर भस्म झाला असता हो काका, पण नाही हो, तशीच फाटलेली झोळी घेतली. बेटावर गेले, आपलं मस्तक गुडघ्यामध्ये घातलं, ताटीचा दरवाजा लावून घेतला आणि हंबरडा आलाय माझा दादा. आणली असेल भाकरी, धावतच मुक्ताबाई आली. पाहते तर झोळीमध्ये दगड नाही, झोळीमध्ये भाकरी नाही, दगड आहे. माझा दादा कुठे? ताटीच्या फटीतून पाहते तर दादा रडताना दिसतो. आणि रडणाऱ्या दादाला 6 दिवसापासून उपवाशी असणारी मुक्ताबाई बाहेरून आवाज देते, दादा योगी पावन मनाचा, योगी Yeah.
दादा या बाहेर साहे आपरा जनाचा दादा असं रडता येणार नाही तुम्हाला. अरे अशी बहीण मिळाली पाहिजे रे, बहीण अशी असली पाहिजे संकटात धावणारी, हायवेची जमीन मागणारी बहीण नको आम्हाला, या बहिणीची गरज आहे. बहीण म्हणते दादा या बाहेर. दादा अजून भूक नाही मला, अजून 2 दिवस उपवाशी राहू शकते दादा. तुम्ही रडलेलं चालणार नाही दादा, तुम्ही जर रडलात ना दादा आम्ही कोणासमोर रडायचं दादा. या दादा बाहेर. दादा योगी असा नसतो दादा, योगी पावन मनाचा साहे अपराध जनाचा. दादा विश्व रागे झाले वन्नी संत सुखे भावे पाणी. दादा विश्वपट ब्रह्मदोरा ताटी उघडा ज्ञानेश्वरा. दादा संत तोची जाना जगी, दया क्षमा ज्याची अंगी, लोभ हंता नये मना. दादा जगी विरक्त तोची जाना, दादा मिथ्या कल्पना मागे सारा. दादा ताटी उघडा ज्ञानेश्वरा. दादा सुख सागर आपण व्हावे, जगबोधे निव व्हावे दादा. दादा असा द्वेष करू नका दादा, आपल्याच दातानं जीभ चावली म्हणजे काय, जीभ तोडायची असते का दात पाडायचे असते दादा? नाही दादा. साहे अपराध हे अपराध, साहे अपराध अपराध ओ जनाचा, साहे अपराध 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 ए साहे. चाली म्हणता येते, मी 10वी चाली त्याला जोडून ठेवलेली आहे ताटीच्या अंगणात. 11:45 काटा गेलाय ना आपला. ऐका ऐका, अशा मुक्ताबाई विनंती करते दादा या बाहेर. काय बहीण आहे जिला भूक लागलेली आहे, ती बाहेर आणते दादाला. कुठून तरी भाकरीची व्यवस्था होते, मांडं खाण्याची इच्छा होते. मांडं म्हणजे पुरणपोळी. करतात ना पुरणपोळी? पुरणपोळी करतात तुमच्या इथून? अय पुरणाची पोळी करतात का? हा म्हणा हो. पुरण बाहेरून असत ना? हो पुरण आतून असत. पुरणाची पोळी करतो की नाही त्याला मांडं म्हणतात. खानदेशात हातावर केलं जातं आणि त्याला भाजायला खापर लागतं. तर ते खापर आणण्यासाठी मुक्ताबाई गेली. तर विसोबाला खापर तर नाही, ते भाकरी तर नाहीच मिळू दिली, खापर सुद्धा नाही मिळत. उलट कानाखाली मारली त्या मुक्ताबाईच्या. रडत रडत आली. दादा काय झालं रे?
काग मुक्ता रडते, दादा मांड करायचं होतं रे दादाला, पण बघ ना ज्ञाना दादा त्या विसोबानं खापरच मिळू दिलं नाही, आता कसं भाजायचं मांड, मांड्याचा स्वयंपाक तयार आहे. म्हटले हो, काय अडचण आहे, अग्नी नाही खापर नाही. माऊलीनं आपल्या पाठीवरती अग्नी जोडला आणि माऊलीच्या पाठीवरती मुक्ताबाई मांड भाजत होती. तेवढ्यात विसोबा पाहिला, सगळ्यात वाईट माणूस आहे जगातला हा, सप्ता तर होत येत नाही, होईल का सप्पा आयला, सप्पा आणून हमला पाहिजे. लई असे लई येत मारा तुमच्याकडे, सगळं गावाने येत ना, कुठून जन्माला आले, काय झालंय, अहो आनंदच नाही महाराज त्यांना, गावात एखाद्या चांगल्या गरीब पोरीचं कल्याण झालं ना त्याला आनंद होत नाही महाराज, एखादा पोरगा शिकायला लागला ना आनंद होत नाही. अहो काय माणसं याला दुष्ट म्हणाय, खळ म्हणायचं, वाईट म्हणाय, ऐका ऐका, अहो विसोबा पाहायला आला, मी मांड्याला खापरच दिलं नाही, मांड कसं होईल, पण जवळ आल्यावर पाहिलं, मुक्ताबाईनं पाहिलं ना हाक मारली त्याला, ऐका साधूचा धर्म ऐका, हाक मारली त्याला, काका एवढ्या लांबून काय पाहता म्हणे, जवळ येऊन बघा, जवळ बोलवलं, पंक्तीला बसवलं त्याला आणि माऊलीच्या पाठीवरती भाजलेलं मांड त्याच्या ताटात टाकलं आणि त्याला खायला दिलं. कुणाला? अय कुणी, कुणाला? ज्यानं भाकरीचं पीठ मिळू दिलं नाही, कुणाला? ज्यानं मांड करायला खापर मिळू दिलं नाही, त्याला पंक्तीला बसवतात, त्याला दुष्ट ठेवत नाही, खळ ठेवत नाही, वाईट ठेवत नाहीत. मग जे खळांची व्यंकटी सांडो, तया सत्कर्मी रती वाढो, भूता परस्परे पडो मैत्र जीवांची, त्याला जवळ घेतात आणि त्याला विसोबा चाटी नाही ठेवत, विसोबा नावाचा संत बनवतात. धर्माचे गायक गोड आणले तुम्ही, धन्यवाद. किती सुंदर आवाज, किती गोड चाल. धर्माचे पालन याला म्हणतात. खंडन केलं, मारलं नाही त्याला, त्याच्या बुद्धीला बदलवलं, त्याला संत बनवलं. संत पाखंड खंडन केलं. संत खंडन करण्यासाठी आलेले आहे. तुम्ही चुकीच्या देवाकडे गेले की देव तुम्हाला म्हणतात ते शेंदरी हेंदरी दैवत. तुम्ही फसले की म्हणतात हे यार तुम्ही सावध व्हा. तुम्हाला खंडन करून इकडे आणतात आणि मग मंडन सांगतात. मंडन काय सांगतात? मंडनाचं ज्ञान देतात. हो हा विठोबा आहे, हा भगवान शंकर आहे, हे काकासाहेब महाराज आहेत, वारकरी पंत आहे, हो भरताचा धर्म, जिजाऊचा धर्म. आणि मग हे धर्म आपल्याला शिकवतात धर्माचे पालन. संतांचा धर्म हा करणे पाखंड खंड. एवढी तरुणी बांड पोर आहेत गावात, प्रत्येकाच्या खिशाला बिल्ला लावलाय.
एक एक पोरगा 50 वर्षाच्या सप्तासाठी आपलं योगदान देतोय. हो खरंच सांगतो, या ज्या माता बसल्यात ना पोरांनो, या सगळ्या माता काकासाहेबांच्या मंदिरात जाऊ द्या, पैठणला षष्ठीला जाऊ द्या, तिकडं आरणला सावता महाराजाकडे जाऊ द्या, नाही तर तिकडं पलीकडं पंढरीला पांडुरंगाला जाऊ द्या. पण त्या देवाला या माता एकच मागणं पोरांसाठी, हा ऐक, या माता एकच मागणं मागतात, काय माहिती आहे? कपाळाच कुंकू माझ्या जन्माला जाऊ दे. लग्न झालेली बायको नवऱ्यासाठी एवढंच मागते, काय मागते आहे? कपाळाच कुंकू माझ्या जन्माला जाऊ दे, आयुष्याचा जोडीदार व्यसन मुक्त होऊ दे, व्यसन मुक्त होऊ, आयुष्याचा जोडीदार, आयुष्याचा जोडीदार. माझ्या नवऱ्यानं कोणती दारू पिऊ नये, माझ्या पोरानं कोणती पोळी खाऊ नये. तुमच्याकडे आहेत पोळी? आहेत, हे पुढे आहेत केतन किंग, टायगर वजीर बाबा, हिरा गोवा, ब्रिस्टॉल गोल्ड फ्लॅग, क्लासिक, उडंगरम, पनामा, कोंबळा आहे तुमच्याकडं? म्हणलं चांगलं गावेराव नाही वाटतं असं म्हणलं, फार वाईट वाटतं माझं. पोरांनो, काकासाहेब महाराजांच्या महाशिवरात्रीचा सप्ताह करता 50वं वर्ष काय पुन्हा येणार आहे का? शपथ घ्या गड्या, साखरे महाराजाचं कीर्तन चालू होतं 11:45 त्यांनी आम्हाला सांगितलं, आजपासून कोणतीच पुडी खाणार नाही. महाराज, या माता तुमचं स्वागत करते. पोरांनो, आजपासून दारू पिणार नाही, संकल्प करा. काही नाही, हो त्याचाच मागचं केलं ते जाऊ दे, पण आजपासून संकल्प करा, नव्यानं जीवन जगण्याची पद्धती सुरू करा. त्याच्यात एक दुसरं संकट आलं महाराज, मोबाईल. बाबा बाबा, पुढ्या राहत नव्हते, कुंकून मोबाईल आला, इतकं व्यसन लागलं. 24 तास त्याच्यात त्याच्यात पोरं मार, कीर्तनकार कीर्तनात पाहतो, गायक गाता गाता ते बघा, गायक गाता. पखवाज वादक पखवाजाच्या वादीवर मांडून पाहतोय, आमचं जाऊ द्या, तुम्ही तिकडे खालू बसून पाहा. प्रत्येकाचं त्याची काही सगळं त्याच्यात होत मान, काही काही इतकी आधीन झाली, काही एक एक मान एक काही काही माणसं, काही काही पोर असं जेवण करता करता मोबाईल पाहत. कधी बायको ताट घेऊन जाते मिळ नाही, माती अरे माती गेली तोंडात, येड्या काय न बोले. आमच्या गावात भागवत महाराज गेवरायला एक घटना घडली, एक नवरा असा मोबाईल पाहता पाहता दुसऱ्याच बाईच्या घरात गेला, दुसऱ्याच घरात घुसला. बरं जाऊ दे, त्याचं चुकलं तो गेला. व घरातल्या बाईनं तरी बघायचं, ती मोबाईलच घेऊत होती, तिचं मैत्रिणीला चाललं होतं 3 रुपये टक्क्यानी, 2.5 रुपये बचत गटाचे पैसे भरले, मेसेज करत होती मैत्रिणीला. तेवढ्यात ते आलं, त्याला वाटलं आता ते आलं, तिला वाटलं आपल्या घरात दुसरं कोण येणार आहे. नवराज, तिनं पाण्यास तांब्या भरून दिला. आता पाण्यास तांब्या आल्या, त्याला वाटलं आपलंच घरी बसला सोफ्या, पाहिलंच नाही वर महाराज, बाईनं पाहिलं नाही माझा नवरा की नाही, आणि त्यानं खाली पाहिलं नाही मोबाईल मधून माझं घर की नाही. दोघं सोफ्यावर बसून मोबाईल खेळत होते, तिला मिळ नाही नवरा नाही, आणि याला मिळ नाही माझी बाई नाही. तेवढ्यात तिचा ओरिजिनल नवरा आला. आता खरी गंमत आहे का, जे ओरिजिनल आलत का, ओरिजिनल ते पण मोबाईलच खेळत होते. त्याला वाटलं दुसरीच जोडी बसलेली, निघालं बाहेर, अरे तुझं घर येड्या. नका नका नका, इतका आधीन जाऊ नका, इतकं त्याच्यात रमू नका. एक जण 15 मिनिटं मोबाईल हरला म्हणून पाहत होता, मोबाईल हरला, मोबाईल हरला, मोबाईल हरला, मोबाईल हरला. बाय कुणाशी जोरात काना खाली वाजली, पण काय झालं, काय पाहतो मग, 15 मिनिटं झाली म्हणे मोबाईल पाहतो, बॅटरी कशाची लावली म्हणे मग शॉर्ट. काहीला आता कळलं, काहीला उद्या कळलं महाराज, अहो मोबाईलचीच बॅटरी लावली होती येड्या. हो मोबाईल तर हराला म्हणतोय, बायको कम नाही आणायची सांगा बरं. मग येडे झालेत माणसं महाराज, त्याच्यात त्याच्यात सगळे कवा बी त्याच्यात, अहो ध्यान सुधारत नाही माणसाला, काही काही जेवायच्या ध्यानात नाही, काय नाही त्याच्यातच व्यसन लागलं. व्यसनाच्या बाहेर पडा पोरांनो. एवढा सुंदर शिवाजी महाराजाचा फोटो तुम्ही बॅनरवरती छापलाय, एवढे तरणे बाण पोरं तुम्ही तर सुवर्ण महोत्सवी सप्ताह पलीकडून आवाज आला, राज पुढचं मरण तुमच्या करता. पलीकडून आवाज घुमला, राज 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 राज, मी जातो राज, मी जातो राज. पोरं 400 तयार झाली, ऐका, 400 पोरांनी भगवान शंकराचं मंदिर गाठलं. भोर तालुका, पुणे जिल्हा, वेल्हा तालुका, रायरेश्वराचं मंदिर आहे, त्या डोंगरातल्या मंदिरामध्ये राजे गेले.
करंगळीचा अभिषेक केला, वय वर्ष 16, अरे ऐका रे, आणि 17 जवळजवळ 400 पोरं उभी राहिली होती, सगळ्या समाजाची होती, हातामध्ये गुलाल दिला, बेलभंडार दिला, आणि 400 पोरांनी भगवान शंकराच्या पिंडीवरती बेलभंडार फेकला, आणि महाराष्ट्रात पहिला आवाज घुमला, हो रे हो रे आमची 2-4 जण इमानदारीने म्हटली, तुम्ही काय पाकिस्तानातले काय? अरे मागचे काय का नाही, डबल भूक लागली राम, कधी 11 वाजले कळलं नाही तुम्हाला, एकच चरण झाले, एवढं कीर्तन रंगलं तुम्ही. माझी एक विनंती आहे तुम्हाला, जेवढे मर्द माणसं आहेत तेवढ्याने 2 हातवर करा. तुम्ही मागचे अय पोरानो करा, अय पोरानो करा, टाळकरी ओरिजिनल आहेत ना, मर्द आहे काही ना, मर्द आहे टाळकरी, शंका काय काय करा, शाबाश करा, करा करा भागवत मला, मर्द आहेत आपण करा, मग आता तुम्ही कुठं कमी राहिला ना, करा करा, तुम्ही मर्दच झालेत आता, रणरागिणी झालेत, करा बरं, शाबाश, अय माता हे अर्ध झाले ओरिजिनल करा, वा करा करा, आता सुवर्ण महोत्सव काय परत येणार आहे का? हो एवढा गोड सप्ताह चाललाय, काय कीर्तन काय आवाजन, कधी 11 वाजले कळलो नाही काय, त्या चालून काय प्रमाणून काय, शिवाजी महाराजन काय, भरतन काय, ते आता ज्ञानोबारांची कथा, हो इतका सुंदर कीर्तन आहे, हातवर करा, खाली नका येऊ दे, ओरिजिनल आहे तुम्ही, करा करा, अय टाळी वाजू नका, टाळी वाजू नका, फक्त हातवर करा, 50 वर्ष काही परत येणार नाही, इतकं सुंदर 50 वर्ष महाराष्ट्रानं नोंद घ्यावी. पैठण तालुक्यात छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये एकतुणी नावाचं गाव आहे, हायवे पासून 5 किलोमीटर अंतरावर गावातली तरुणी बाणपुरं एकत्रित आली, जीवनातला अनमोल पैसा एकत्रित केला आणि सप्ताह केला गावात 50 वर्षाचा, पैठण तालुक्यात झाला नाही असा सप्ताह केला, वारे वा माझी एकतुणी, हातवर करा हातवर, वारे वा एकतुणीला धन्यवाद, ज्याचा हातवर आहे ऐका, ज्याचा हातवर आहे त्यानं टाळी वाजू नका, ज्याचा हातवर आहे मी हरर म्हणतोय, तुम्ही महादेव म्हणा, शिवरात्र आहे उद्या, एवढा सुंदर कार्यक्रम चाललाय, मी काय म्हणणार आहे, हर हर, तुम्ही म्हणायचं महादेव, मी म्हणणार आहे जय भवानी, तुम्ही म्हणायचं जय शिवाजी, मी म्हणणार आहे शिवाजी महाराज की, तुम्ही म्हणायचं जय, असा आवाज काढा, कळू द्या, कळू द्या संभाजीनगर जिल्ह्याला, काय 50 वर्षाचा सप्ताह झाला, बोला हर हर महादेव. छत्रपती शिवाजी महाराज की जय. संख्या 10 झाली, मावळ्याची तुकडी 50 गेली, पहिलंच उभं राहिलं स्वतः, सोपं नसतं बरं उभं राहणं, 400 पोरं उभी राहिली, मी जातो राज, मी आणतो राज, कोंडाना मी आणतो राज, राजा ते मला संधी द्या राजा, मी जातो राज, काय पोरं मिळाली महाराज, एक एक पोरगा गड आणायला लागला, गडाची संख्या आता 100 झाली, मावळ्याची तुकडी 5,000 2,000 घोडदळ सगळं तयार झालं, आणि कुणाच्या तरी कानावर बातमी गेली, कुणीतरी शिवाजी राजा दक्षिणेमध्ये पोरांना गोळा करतोय आणि गड किल्ले काबीज करतोय. विजापूरचा दरबार भरला, बडी बेगम नावाची बाई किंचाळली, कोण आहे शिवाजी, अरे कोण आहे मराठा, कोण आहे हिंदू, कोण नायगाव से पकड कर जिंदा या मुर्दा. एकही सरदार मानवर करीना स्वपन महाराज, सगळ्या सरदाराला माहिती होतं जो तिकडं जाणार तो पुन्हा नाही आहे, एकजण मानवर करत नव्हता. तेवढ्यामध्ये कुणाच्या तरी पायाचा आवाज यायला लागला, कर 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 कर, एका मिनिटात पार वाकवायचा, एका मिनिटात सरळ करायचा, काय नाव त्याच, का घ्यायचं नाही कारण सांगताय का, त्याचं नाव खरं अब्दुल्ला होत, काय नाव होत त्याच, अब्दुल्ला, 64 बायका होत्या पोरांनो त्याला, आ पोरी म्हटलं बाई म्हणजे किती बायका होत्या, 64-63 बायकाची कत्तल केली त्यानं, एकच बायको जिवंत ठेवली, आणि ऐका त्यानं पानाची इडी उचलली, जोरात किंचाळला, मैला उंगा शिवाजी को,
10,000 घोडदर, 12,000 पायदल, 200 उंट, 200 हत्ती घेतले. नाईक सुर्वे पांडे भोसले असे कुलकर्णी सारखे वकील घेतले. राजावरती चाल करून निघाला खांद डुलत डौलत आला. ऐकलं की नाही? निघाला बघ, जसा खान निघाला तसा दर मजल दर कोस करत तुळजापूरला आला. पूर्ण त्याचं नाव का घ्यायचं नाही, कधी घ्यायचं का घ्यायचं नाही ऐका. तुळजापूरला आला. कोणतं तुळजापूर? आषाढी कार्तिकी तुझ्या गोंधळाची दाटी हो. जे पंढरपूर आहे तुळजापूर कोणतं? अनादी अंबिका भगवती बोध परडी घेऊन हाती पोत ज्ञानाचा पाजळ ते उदो उदो भक्त नाचते. ओ लोक गोंधळ घालतात. आषाढी कार्तिकी जागर करता जागरण गोंधळ होत होद्या म्हणतात तुम्ही 12 वाजूस तर असं जागरण गोंधळ असत. तिला म्हणतात अनादी अंबिका आणि त्या तुळजापूरच्या मंदिरात खान आला. भास्कर हे कोणसा देव आहे? हुजूर ही जगज्जननी तुळजाभवानी, ही हिंदूची कुलस्वामीनी, हिला नैवेद्य दाखवल्याशिवाय हिंदूच्या घरात वरण आणि पुरण शिजत नाही. हा हल्ला करो, मार डालो, तोड दालो. क्षणार्धामध्ये राख रांगोळी सुरू झाली. पोरींनो ऐका, चन्याने हातोडा घेतला, मंदिर फोडायला लागला. मंदिर फोडीत होता तोपर्यंत काही नव्हतं, पण भवानी मातेच्या अंगावरती धावून गेलं. अरे भवानी मातेच्या अंगावरती घाव घातले रे पोरांना, तुकडे तुकडे केले त्यांना राधमान. पुंडलिकाला चंद्रभागेत फेकून दिलं. शिखर शिंगणापूरचं महादेवाचं मंदिर फोडलं. वाऱ्यासारखी बातमी राजांच्या कानावर आली की खानानं आई भवानी फोडली. ऐका, रात्रभर राजे झोपले नाही. मा साहेब खानानं आईला फोडलंय, मा साहेब खानानं पुंडलिकाला चंद्रभागेत फेकून दिलंय. तो आताचा राजा नव्हता रे, तो धर्माचं पालन करणारा राजा होता. ऐका रे माझ्या दादांनो, कोणी केलंय धर्माचं पालन? पहिल्या चरणासाठीच्या या सगळ्या कथा आहेत. घरी घेऊन जा एवढं वर्ष, एवढा 50व्या वर्षातला सप्तापुराणो केला तुम्ही. ऐका रे कोणी केलंय धर्माचं पालन? राजांच्या डोक्यात फक्त खान 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 खान, पाठ पाठ. एक दिवस राजांना झोप लागली आणि पाठचं स्वप्न खरं असतं असं म्हणतात ना. पाठच्या स्वप्नामध्ये तुळजाभवानी माताच प्रगट झाली. उठ शिवबा, अरे उठ शिवबा, मला तुझ्याकडून 32 दाताचा बोकड बळी हवाय. प्रतापगडाच्या पायथ्याला असा मांडीवर घेतला तो अफजल खान. अशी वाघ नख घातली त्याच्या पोटात, टरा 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 टराच फाडून टाकला. लेखणी कडाडली. घना घनानी मूर्ती भंगल्या तुळजा पंढरपुरी, घना घनानी मूर्ती भंगल्या तुळजा पंढरपुरी, वाघ नख्यानी वाघ नख्यानी वाघ नख्यानी वाघ नख्यानी खान फाडिला प्रताप दुर्गावरी, फाडिला प्रताप दुर्गावरी. काय कारण? धर्माचे पालन करणे पाखांड खंडन विठोबा. जय विठोबा.
hari jay 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 vishnu pai lakho mahati hari jay jay hari jay jay vishnu bhagwan lakho mahati hari jay jay hari jay jay hari jay कार्यक्रम केला शब्दामध्ये बसणार नाही, बोलत राहिलो तर वेळ संपून गेली आपली, पण खरंच तुमच्यासाठी खूप कथा सांगितल्या. एकदा माझ्यासाठी दोन हातवर एकदा करा अजून सगळे, सगळ्यांनी करा. हे बा 50 वर्ष आहे, माऊलीची कृपा झाली पाहिजे, काकासाहेबांची कृपा झाली पाहिजे, गुरुवऱ्यांची कृपा झाली पाहिजे, झालंय कीर्तन. तरुणांनो तुम्हाला खूप धन्यवाद, आमचं आयुष्य तुम्हाला मिळो. 100 वर्षापर्यंत असंच काम करा पोरांनो, काही कमी पडणार नाही. 10 वर्ष जर 50 वर्षातल्या सप्त्याच्यानी ज्यांनी मदत केली त्याला कमी पडलं, कीर्तन करायचं सोडून देईल महाराज मी. कमी पडत नाही रे, दिलं की वाढत असतं गड्या. हात वर करा सगळ्यांनी, म्हणा ज्ञानो बाराय. Oh, my God.
11 वाजून 2 मिनिटं सुद्धा नाही जास्त झाली, फक्त 10 मिनिटं आहे, बसा बसा 5 मिनिटं फक्त सोशल